एव्हरी वन आपण आजपासून कॉन्स्टिट्युशनल लॉ सेकंडला सुरुवात करणार आहोत ॲक्च्युली तुम्ही पहिल्यांदाच माझ्याकडे आलेले आहात स्टुडंट्स सो वेलकम आपण तुमचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे फर्स्ट त्याच्यामध्ये तुम्ही द नेचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन शिकलेलं आहात त्याच्यामध्ये तुम्ही शिकलेला आहात की इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं नेचर हे कसं आहे फेडरल आहे आहे फेडरल ओके आहे फेडरल म्हणजे काय इट नॉट युनिटरी ऑर नॉट टोटली फेडरल पण आत्ता जे आपलं मॉड्यूल आहे याच्या आता त्याच्यामध्ये आधी तुम तुमच्या लक्षात असेल तर ठीकच आहे युनिटरी म्हणजे काय तर सर्व सत्ता एकट्या केंद्राच्या हातामध्ये फेडरल म्हणजे काय तर सर्व सत्ता एकट्या केंद्राच्या हातामध्ये नसून काही सत्ता ही केंद्राच्या हातामध्ये आणि काही सत्ता ही कुणाच्या हातामध्ये तर स्टेटच्या हातामध्ये काही सत्ता ही राज्याच्या हातामध्ये म्हणजे दोन्हीकडे काय सत्तेचं वाटप काही टॅक्सेस हे स्टेट गोळा करतं तर काही टॅक्सेस हे युनियन गोळा करतं त्याच्यासाठी आपण एक लिस्ट पाहिली होती त्याला कॉनकरंट लिस्ट असं म्हणतात ओके युनियन लिस्ट स्टेट लिस्ट आणि कॉनकरंट लिस्ट अशा सगळ्या लिस्ट आपण पाहिलेल्या आहेत पहिल्या पार्टमध्ये ओके okay. आता आपण जे सेकंड सेकंड पार्ट पाहणार आहोत कॉन्स्टिट्यूशनचा त्याच्यामध्ये तुमच्या पहिल्या मॉड्यूलचं कॉन्स्टिट्यूशनचं फेडरॅलिझम म्हणजे काय इंट्रोडक्शन टू फेडरलिझम आहे आणि शिवाय त्याच्यामध्ये तुम्हाला कंपॅरिझन विथ यू एस ए सो हे आपल्याला आता या मॉड्यूलमध्ये पाहणार आहोत माझी शिकवण्याची पद्धत अशी आहे की मी तुम्हाला लेक्चर पण देते आणि सोबत पी डी एफच्या नोट्स पण असतात जे प्रश्नोत्तराच्या स्वरूपात असतात हे एक उत्तर प्रिपेअर केलेलं असतं आणि हे उत्तर तुम्हाला पी डी एफच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत येतं कॉमनली तुम्ही प्रिंट आउट घेण्यापेक्षा ते लिहून घेतलं तर जास्त सोपं होतं म्हणजे तुमचा ज्या डबल अभ्यास होतो ओके सो पहिला टॉपिक आहे आपला द नेचर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इंट्रोडक्शन टू फेडरलिझम फेडरॅलिझम म्हणजे काय तर मॉडर्न कॉन्स्टिट्यूशन्स अँड गव्हर्मेंट्स आर क्लासिफाईड इन टू युनिटरी अँड फेडरल ऑन द बेसिस ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑर डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर्स कॉन्सन्ट्रेशन आता पहा मॉडर्न कॉन्स्टिट्यूशन्स अँड गव्हर्नमेंट्स आर क्लासिफाईड कॉन्स्टिट्यूशन्स आणि गव्हर्नमेंट कशामध्ये क्लासिफाईड केलं गेलेलं आहे तर युनिटरी आणि फेडरल ओके युनिटरीचा अर्थ मी आत्ताच सांगितलं आणि फेडरलचा पण सांगितलं आहे ऑन द बेसिस ऑफ कशाच्या बेसिसवर कशाच्या आधारे तर बेसिस ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑर डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर्स डिस्ट्रीब्यूशन ऑफ पॉवर्स पॉवर्स कशा डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहेत त्यावरून ठरतं की एखादं स्टेट हे युनिटरी आहे की फेडरल आहे ओके ऑफ पॉवर्स अँड द नेचर ऑफ द रिलेशनशिप बिटवीन द सेंट्रल अँड द रिजनल अथॉरिटीज कशा पद्धतीच्या रिलेशन्स आहेत रिजनल अथॉरिटीज म्हणजे स्टेट अथॉरिटीज स्टेटच्या ज्या अथॉरिटीज रिजनच्या अथॉरिटीज आणि सेंटरच्या अथॉरिटीज यांच्यामध्ये कशा पद्धतीचं रिलेशन दिलं गेलं आहे याच्यावर हे डिपेंड आहे इन द युनिटरी कॉन्स्टिट्यूशन सुप्रीम पॉवर बिलॉंग टू द सेंट्रल गव्हर्नमेंट ओके युनिटरी कॉन्स्टिट्यूशनमध्ये सुप्रीम पॉवर कुणाला बिलॉंग करतं तर सेंट्रल गव्हर्नमेंटला

युनिटरी गव्हर्मेंटमध्ये काय आहे सर्वे सर्व हे युनिट युनिटरी असतं म्हणजे सेंटर असतं आणि जे रिजनल गव्हर्मेंट आहे किंवा स्टेट गव्हर्नमेंट आहे कसं असतं सबऑर्डिनेट असतं ओके द टर्म फेडरल द टर्म फेडरल इज डिरायव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड दॅट इज फोडस विच मीन्स ट्रीटी ऑर ॲग्रीमेंट ओके फोडसचा अर्थ काय होतं ट्रीटी तह किंवा एखादा करार ओके okay. किंवा ॲग्रीमेंट ओके म्हणजे तू करार नेमली अ रिटन कॉन्स्टिट्यूशन विच डिफाईन्स अँड डिटर्मिन्स द पॉवर ऑफ द टू सेट्स ऑफ गव्हर्मेंट दॅट इज अ नॅशनल अँड रिजनल गव्हर्म रिजनल म्हणजे नॅशनल आणि रिजनल गव्हर्नमेंटमध्ये काय केलेलं असतात पॉवर या डिस्ट्रीब्यूट केलेल्या असतात काही पॉवर या सेंटरकडे असतात काही पॉवर या कुणाकडे असतात स्टेटकडे असतात ओके फेडरल गव्हर्नमेंट इज ड्युअल गव्हर्नमेंट फेडरल गव्हर्नमेंटमध्ये काय दोन गव्हर्मेंट्स असतात एक असतं सो वी वी हॅव सीन दॅट फेडरल गव्हर्नमेंट इज अ ड्वेल गव्हर्नमेंट म्हणजे काय तर काही पॉवर्स से या सेंटरकडे दिल्या असतात आणि काही पॉवर्स या स्टेटच्या हातामध्ये असतात फॉर एक्झाम्पल अमेरिकेमध्ये दोन गव्हर्मेंट आहे एक सेंटरचं से सेंट्रल गव्हर्नमेंट असतं आणि स्टेट गव्हर्नमेंट असतं भारतामध्ये सुद्धा तेच आहे आता आपल्याला याच्यामधली कंपॅरिझन पाहिजे आहे ते आपण पुढं पाहणारच आहोत अकॉर्डिंग टू द ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन फॉलोड बाय द पॉलिटिकल साइंटिस्ट पॉलिटिकल साइंटिस्ट है यानी कई अभ्यास के लिए कई कंक्लूजन्स काड़े कॉन्स्टिट्यूशन आर आयदर फेडरल और युनिटरी कॉन्स्टिट्यूशन ही हे क्यी फेडरल कि युनिटरी आने इन युनिटरी कॉन्स्टिट्यूशन पॉवर्स ऑफ द गवर्मेंट आर सेंट्रलाइज इन वन गवर्मेंट दैट इज सेंट्रल गवर्नमेंट इन फेडरल कॉन्स्टिट्यूशन देअर इज अ डिव्हिजन ऑफ पॉवर बिटवीन द फेडरल अँड द स्टेट गव्हर्मेंट अँड बोथ आर इनडिपेंडेंट इन देअर ओन स्पियर काही ठिकाणी फेडरल गव्हर्मेंटमध्ये काय आहे तर संपूर्ण पॉवर ही स्टेटला दिलेली आहे स्टेट कॅन टेक इट्स ओन डिसिजन्स काही पॉवर सेंटर कड दिले आणि सेंटर काही पॉवर्स से काय करू शकतं स्वतःच्या स्वतः डिसिजन्स घेऊ शकतं आपलं भारत मात्र कसा आहे कसाही फेडरल आहे म्हणजे ॲज लाईक like ॲज फेडरल आपल्याकडे सगळ्यात सगळ्याच पॉवर स्टेटकडे दिलेले नाहीत किंवा स्टेट हे आपलं वैयक्तिक डिसिजन घेऊ शकत नाही किंवा काही प्रमाणात आपल्याला सेंटरची मदत घ्यावी लागते किंवा सेंटरला ते कळवावं लागतं ओके सो okay. इट so इज कॉसाय फेडरल देन देर आर डिफरंट व्ह्यूज अबाउट द इंडियन कॉन्स्टिट्यूशन दॅट आर इट इज अ कॉसाय फेडरल अँड कंटेन्स मोर युनिटरी फीचर्स दॅन फेडरल पण हे कॉसाय फेडरल म्हणजे काय कॉसायचा अर्थ काय होतो ॲज लाईक ॲज म्हणजे त्याच्यासारखे इट इज द फेडरल कॉन्स्टिट्यूशन विथ अ नोवल फीचर ॲडॉप्टिंग इट्स सेल्फ टू नॅशनल इमर्जन्सी ओके थर्ड फीचर काय आहे द व्ह्यू ऑफ द फ्रेमर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इज दॅट द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज अ फेडरल कॉन्स्टिट्यूशन फ्रेमर्स जे होते कॉन्स्टिट्यूशनचे जे फ्रेमर्स होते त्यांचं असं ओपिनियन होतं की इंडियन कॉन्स्टिट्यूशन ही कशी आहे फेडरल कॉन्स्टिट्यूशन आहे अकॉर्डिंग टू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चेअरमन ऑफ ड्राफ्टिंग कमिटी दॅट ॲज द सेंटर हॅव गिव्हन मोर पॉवर्स टू ओव्हर राईट द स्टेट्स सो इट इज नॉट टोटली फेडरल बट सम कॉन्स्टिट्यूशनल जुरिस्ट हेजिटेट टू कॅरेक्टराईज द इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲज अ फेडरल बाबासाहेब अकॉर्डिंग टू बाबासाहेब आंबेडकर आवर कॉन्स्टिट्यूशन इज काय नॉट टोटली फेडरल आपलं कॉन्स्टिट्यूशन हे टोटली फेडरल नाही का तरीसुद्धा काही कॉन्स्टिट्युशनल ज्युरिस्ट जे आहेत ते हेजिटेट होता इंडियन कॉन्स्टिट्यूशनला फेडरल म्हणण्यासाठी आपण पहिल्या टॉपिकमध्ये तुम्ही पहिल्या टॉपिकमध्ये पाहिलेलंच असणार आहे किंवा ते पाह पुन्हा एकदा पाहण्याची इच्छा असेल तर पाहू सुद्धा शकतो की वॉट इज द डिफरन्स बिटवीन फेडरल अँड युनिटरी डेफिनेशन्स प्रोफेसर के सी वेरजनी दिल्ली है अकॉर्डिंग टू हिम फेडरल प्रिंसिपल इज द मेथड ऑफ डिवाइडिंग पॉवर्स सो दैट डिवाइडिंग पॉवर्सला अंडरलाइन करा सो दैट द जनरल एंड रीजनल गवर्नमेंट्स आर ईच विदिन अ स्पीयर कोऑर्डिनेट एंड इंडिपेन्डंट पहा जो फेर फे प्रोफेसर फिलॉसॉफर त्यांनी काय व्या व्याख्या केलेली आहे फेडरल प्रिन्सिपल इज द मेथड ऑफ डिव्हायडिंग पॉवर्स पॉवर्सचं काय केलेलं आहे डिव्हिजन केलेलं आहे कशासाठी डिव्हिजन केलेलं आहे सो दॅट द जनरल अँड रिजनल गव्हर्नमेंट जे आहेत आर इच विदिन अ स्पियर कॉर्डिनेट आपापल्या क्षेत्रामध्ये ते एकमेकांना कॉर्डिनेट करतील आणि ते कसे असणार आहेत इंडिपेंडंटसुद्धा असणार आहेत मॉन्टेस्क्यूची डेफिनेशन पहा काय आहे according